नमो नारायण मी शैलाच्या नावार नांदे ग्रुप नांदेड होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पिठोरी अमावस्या आजवर जगात कित्येक संस्कृती आल्या आणि काळाच्या उदरात गडप झाल्या पण सनातन भारतीय संस्कृती अबाधित आहे आणि राहणार आहे याचे कारण या संस्कृतीत असलेली मातृदेवो भव भावना देशालाही आम्ही वंदे मातरम म्हणत वंदन करतो आई या शब्दाची जादूच आगळी परमोच्च प्रेम करते ती आई आई एवढे प्रेम जगात कुठेच प्राप्त होत नाही आई मग ती कुणाचीही असो मनात पवित्र भावना निर्माण होतात आज मातृदिन त्यागवृत्तीचे प्रतीक म्हणजे आई सृजनाचा जन्मसिद्ध हक्क प्राप्त आहे तो मातेला तो तिच्या अपूर्व त्यागामुळेच बाळाला जन्म देताना जीव घेण्याकळा कोंडलेला श्वास यामुळे तिचा पुनर्जन्म ठरतो पण तरीही बाळावर आनंदाश्रूंचा अभिषेक करणारी ही आनंदा ही जगनमाता मुलांच्या सुखात स्वसुख मानणारी क्षमाशील पराकोटीच्या त्यागाने जन्म खर्च करणे ही या मातेची मनोवृत्ती पहिल्या गुरूचा सन्मान मातेचाच ती आई मग देवकी असो अथवा यशोदा मायेचे स्वरूप मात्र तेच असते आईचे उपकार एका जन्मात फेडणेच अशक्य जगात विकत न घेता येणारी एकमेव गोष्ट म्हणजे आईचे निर्व्याज्य प्रेम जन्मोजन्मी आईचे ऋण फेडणे अशक्यच या भारतात आईच्या कर्तृत्वाला तोडच नाही वीरमाता जिजाबाई राणी लक्ष्मीबाई अशा किती मातांची थोरवी वर्णावी आईच्या आदर्श संस्कारानेच देशात सर्वांना शांततामय सुखाचे आनंदी जीवन लाभते आज माता आपल्या पाल्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून कुठे व्रत करतात तर कुठे पाल्यांना औक्षवण केले जाते कुठे पिठाचे दिवे लावून चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते परमेश्वरी रूपात घरोघरी असणाऱ्या समस्त मातांना मातृदिनी वंदन साष्टांग दंडवत श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात ज्यांची मुले जगत नाहीत अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात हे व्रत पूजाप्रधान असून चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत या व्रत्ताचे विधान असे श्रावण अमावस्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे सायंकाळी स्नान करून सर्वतो भद्र बंडलावर आठ कलश थापावे त्यावर पूर्ण पत्रे ठेवून त्यात ब्राह्मी माहेश्वरी इत्यादी शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून त्यावर चौसष्ट योगिणीचे आवाहन करावे त्यांची षोडशोपचारी पूजा करावी नंतर वृत्तासाठी केलेले पक्वांना डोक्यावर घेऊन कोणी अतिथी आहे काय असा प्रश्न विचारावा मुलांनी मी आहे असे म्हणून ते पक्वांना मागच्या बाजूने काढून घ्यावे पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात त्यावरून या तिथीला पिठोरी अमावस्या असे नाव पडले असावे पिठोरी अमावस्या किती घरात साजरी केली जाते ठाऊक नाही पूर्वी घराघरात पिठोरीया पिठोरीची पूजा होत असे पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृदिन वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते घरातली करती स्त्री डोक्यावर पिठोरीचं वाण घेऊन माझ्यामागे कोण आहे याचा घोष करत असे तिला मीच आहे मीच आहे म्हणत आपण प्रतिसाद दिला जायचा बेदाने घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य या साध्या खिरीला त्या दिवशी किती चव लागायची ज्या घरांमध्ये गणपती येतो अशा घरांमध्ये पिठोरीचं पूजन होतं अन्यथा ही पूजा जवळजवळ कालबाह्यच झाली आहे मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावस्येचं व्रत करण्याची प्रथा आहे सायंकाळी स्नान करून सर्वतोभद मंडलावर कलश स्थापना करून त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी या शक्तींची पूजा करतात तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन दिले जाते या दिवशी मुला बाळांच्या वंशवृद्धीकरिता पूजा करतात या दिवशी सव्वासही जेवावयास घालतात पूर्णावरणाचा महानैवेद्य दाखवतात श्रावणाची अमावस्या असते पिठोरी अमावस्या हा दिवस मातृदिन म्हणून फार पूर्वीपासून पाळतात माता जननी मातृभूमी आणि मातृभूमीतून धान्य उगवून देणाऱ्या बैलाचीही पूजा होते या दिवशी बैलांना विश विश्रांती द्यायची त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालायची पूर्णावरणाचा स्वयंपाक करून आधी त्यांचे तोंड गोड करायचं खूप ठिकाणी शिंगे रंगवली भाशिंगे बांधली झुली चढविल्या असाही बैलपोळ्याचा थाट उडवून देतात बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात शेतकरी बैलपोळा साजरा करतात तर अशी ही आहे पिठोरी अमावस्या धन्यवाद